परंतु बीजेपी अशी आहे की ते कोणाचाही बळी घेऊ शकते, मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, या कोणाचाही बळी घेऊ शकते. परिस्थिती काय निर्माण होईल सांगता येणार नाही, परंतु हे शिंदे साहेबासोबत फार मोठा घात केल्यासारखा होईल. आपल्या अपात्र आमदारासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती, त्यामुळे अध्यक्षांना निर्णय घ्यावा असं सांगितलं, मात्र वारंवार अध्यक्ष यावर दुर्लक्ष करत आहे असा आरोप होत आहे, आणि आता सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना असा आदेश दिला की तातडीने निर्णय घ्या, अध्यक्षांना फटकारला आरोप होत आहे, हे वस्तुस्थिती आहे. आणि माननीय कोर्टानं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निर्देश दिले होते की या अपात्रतेसंदर्भात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. लवकरात लवकर म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमच्या मतानं कितीही वर्ष घ्या असं नाही. म्हणून माननीय आता कोर्टानं ज्यावेळेस या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळेस माननीय कोर्टाने सांगितलं की तुम्हाला वेळ दिला होता, त्या वेळेच्या तुम्ही आत केलं नाही, हे तुमची सर्वस्वी चूक आहे, म्हणून त्यांना आता लवकर घेणं गरजेचं आहे. असं काही होणार नाही, परंतु बीजेपी अशी आहे की ते कोणाचाही बळी घेऊ शकते, मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील, या कोणाचाही बळी घेऊ शकते स्वतःच्या स्वार्थासाठी, हे स्पष्ट आहे. कारण आता राज्य राजकारण आहे ते तुम्ही पाहत आहे की बीजेपी बळी घेऊ शकते कोणाचा. गंभीर परिणाम भोगा लागतील त्यापेक्षा परिस्थिती काय निर्माण होईल सांगता येणार नाही, परंतु हे शिंदे साहेबासोबत फार मोठा घात केल्यासारखा होईल, हे तेवढंच खरं.